Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. नमस्कार, धनंजय साबळे मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची कशी लढत झाली आणि लोकांनी मतदारांनी कोणाला कौल दिला हे संदर्भ आता आजच्या मतदानानंतर 4 तारखेला जो रिझल्ट येईल त्यानंतरच कळेल. पण लोकांच्या मनात नेमकं काय आहे, आज मतदान करताना लोकांच्या मनात काय होतं, कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अनुप धोत्रे, वंचितकडनं प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार होते अभय पाटील. नेमकं लोकांनी जे मतदान केलं, किती विचारपूर्वक केलं, नेमकं त्यांचे मुद्दे काय होते हे आपण जाणून घेऊ. आपण एका स्लम वस्तीत आलेलो आहोत, त्या ठिकाणी त्यांचे भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊ. नेमकं या मतदारसंघामधले जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यात धरून कशा पद्धतीने तुम्ही आणि कसे मतदान केलं, कोणत्या व्यवस्थेवर? या मतदारसंघामध्ये 15 वर्षानं एकच खासदार होता, संजय भाऊ धोत्रे. पण यावर्षी असं आहे का, माहोल अलग आहे, चेहरा चेंज पाहिजे माणसाले. और चेहरा म्हणजे असा पाहिजे का, लोकात जाणारा पाहिजे. हे खासदार असं आहे की कोणाला याच्यात जायचं नाही, काही काही नाही, तर हे मुद्दा आहे, मेन असं आहे. आणि यावर्षी राहुल गांधीची जरा चर्चा चांगली आहे. आणि विषय कसा आहे, लोक टप्पू मारू मारू यंदा पप्पू पास झाला असा आमचा मत आहे. काय वाटते तुम्हाला नेमकं या मतदारसंघामध्ये जे खरे मतदार आहेत, जे मनापासून मतदान करतात, त्यांना काय वाटलं यावेळेस? ही जे लढत आहे ही चुरशीची लढत आहे. आणि यावेळेस मतदानांना काही वेगळा असं काही लोकांचं जे मत आहे, तुमचं मत काय आहे? आमचं मत असं आहे की विकासाला मत दिलं पाहिजे, बस भाई काही नाही. नेमकं आज मतदान करताना काय तुमच्या मनात होतं की आज मतदान नेमकं आपलं झालं आणि आपला मतदानानं उमेदवार निवडून आला पाहिजे, कशा पद्धतीचा काय विचार होता? माझं तर असं मत आहे की बा, वंचित बहुजनला मतदान दिलं, मी स्वतः मतदान दिलं वंचित बहुजनला, कारण की विकास नाही आहे. गेल्या 15 वर्षापासून इथं विकासच नाही आहे. विकासासाठी सगळे लोक हे करतात. आणि खासदार मी 15 वर्ष झाले पाहिलं नाही. एकदा खासदार येतो, इलेक्शनला येतो, परत इलेक्शनला येत नाही. काय वाटतं, काय आज मतदान करताना नेमक्या कशा पद्धतीने तुम्ही गेलात त्या ठिकाणी आणि मतदान काय विचार करून केलं? माझं मत अनुपजी धोत्रे यांना राहणार आहे, कारण की अकोल्याला जायला एक काळ असा होता की अकोल्याला जायला 1-1 तास लागत होता आणि एवढे ॲक्सिडेंट होत होते रोडनी की विकास कुठं होता? 50 वर्षाचा काँग्रेसनी केलेला तो दिसत नव्हता. पण आज 35 मिनिटं अकोल्याला जायला लागते. त्याच्यानंतर आमच्या मूर्तिजापूरचं जे रेल्वे स्टेशन आहे हे 100 वर्षापासून तसंच तसंच होतं, पण आज त्या रेल्वे स्टेशनच्या 100 वर्षानंतर कायापालट झाला. हा मोदीजीचा विकास आहे आणि माझं मत हे मोदीजींनाच राहणार आणि अनुपजी धोत्रे यांनाच राहणार. काय वाटते काका, मतदान आज केलं तुम्ही कोण्या याच्यावर केलं मतदान? मी विकासावर केलेलं आहे. 60 वर्षात जो विकास झाला नाही तो 10 वर्षात भरपूर पाहायला मिळाला. काश्मीर आपल्या ताब्यात आलं, काश्मीरपासून आपण वंचित होतो. त्याच्यामुळे माझं तरी स्वतःचं मत आहे की मोदीजींचे हात अजून बळकट करण्यासाठी मी भाजपलाच मतदान करणार. नेमकं या संपूर्ण या वस्तीमध्ये संमिश्र या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला दिसलेला आहे. महत्त्वाचीच गोष्ट आहे की लोकांनी विकासाच्या दृष्टिकोनातून आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. मूर्तिजापूरवरनं धनंजय साबळे आज तक.